नाशिकमध्ये भोंगे लावण्याबाबतची नियमावली पोलिसांनी जारी केलेली आणि याच विषयी बोलण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासोबत आपले प्रतिनिधी अभिजित आहेत अभिजित आयुक्तांचं यावर नेमकं काय म्हणणं आहे नक्कीच आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे सर स्वतः आहेत सर नाशिकमध्ये भोंगे लावाल तर तर थेट जेलची वारी घडणार आहे आपण आदेश काढलेले आहेत नेमके काय आदेश थोडे सविस्तर सांगा आ... तसं नाही आहेत की भोंगे लावलं ते जेल होणार वगैरे वगैरे त्या अनुषंगाने आम्ही एक डिटेल्ड ऑर्डर पार पासित पास केलेला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम चाळीस अन्वय आणि त्याच्यामध्ये आहेत की कुठल्याही परिस्थितीत जर सामाजिक तेढ निर्माण होत असेल तर पोलीस आयुक्तांना तो अधिकार देण्यात आलेला आहे की ते जे तेढ आहे ते समाप्त करण्यासाठी उपाययोजना करू शकतात आणि जे वेगवेगळे त्याच्यामध्ये पक्षकार आहेत आणि यंत्रणा आहेत त्यांना ते आदेश देऊ शकतात आणि त्या अनुषंगाने आम्ही याच्या मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने जे अर्ज केलं होतं तो मरकज समाज मुस्लिम बांधवांचे जे मर, मरकज समाज आहेत त्यांनी जे अर्ज केला तो भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जे अठरा जुलै दोन हजार पाच रोजी जे ध्वनी प्रक्षेपण यंत्रांबाबत जे आदेश पारित केलेला आहे तो शासन निर्णय ध्वनी प्रदूषण संदर्भात जे आहेत ते वेगवेगळे ते आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालयचे जे, जे विशेष शाखा आहे त्यांनी दे दिलेली गोपनीय रिपोर्ट हे सर्व लक्षात घेता या नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था कसा अबाधित ठेवता येईल आणि जे लोकांचे जे धार्मिक अधिकार आहेत त्याच्या तो जे आहेत ते सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ताचे अधीन राहून आहेत तो सार्वभौम अधिकार नाही आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग अटीशर्ती जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि ते अटीशर्तीच्या अनुषंगाने जे काही आजान करण्याचे जे अधिकार आहेत मुस्लिम लोकांचे ते आम्ही सध्या कस्टमरी राईट असल्यामुळे त्याला रेग्युलराईज करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये आजान वेळचे वेळीचे पंधरा मिनटं आधी पंधरा मिनट नंतर आणि शं ते मस्जिदीचे शंभर मीटर पुढे ते कुठलाही दुसरा कार्यक्रम जे आहेत ते दोन्ही प्रशिक्षणद्वारे किंवा भजन किंवा हनुमान चालीसा वगैरे ते लावण्याचे त्यांना अधिकार असेल आणि तो परवानगी घेऊन अधिकार असेल आणि त्या अनुषंगाने जे काही धार्मिक स्थळं आहेत ते सर्वांना तीन मेपर्यंत भोंगे लावण्याचे परवानगी घेण्यासाठी आदेशित पा आदेश पारित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही प्लॅनिंग अथॉरिटी आहेत नाशिक शहरामध्ये ते सर्वांना त्याच्यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहे की त्यांनी झोनिंग निश्चित करून घ्यावं नाशिक शहरामध्ये जेणेकरून प्रत्येक धार्मिक स्थळाला ज्यांना परवानगी देता येईल त्यांना त्यांची जे नॉईज लेवलची जे लिमिट ते तेना आगा। आगा। आहे ते त्यांना ठरवून देता येईल पण विशेषतः मनसेकडून मस्जिदींसमोर भोंगे लावण्यासंदर्भातला इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भात नेमके काय आदेश आपण काढलेले ते थोडस त्याच्यामध्ये आहेत की मस्जिदीसमोर समोर कुठलाही वाद्य लावून किंवा लाऊडस्पीकर लावून किंवा इतर गोष्टी करून हनुमान चालिसा किंवा इतर कुठलाही भजन किंवा दुसरे कुठला तरी जे विषय आहे ते फक्त सामाजिक तेळ निर्माण करण्यासाठी लावता येणार नाही त्याच्यावर पाबंदी आणण्यात आले आणण्यात आलेली आहे जर कोणाला काही भजन किंवा हनुमान चालिसाचे पठन पाठन करायचे असेल तर त्यांनी शंभर मीटर मस्जिदीचे पुढे जाऊन आणि आजांचे वेळीचे पंधरा मिनटं आधी आणि पंधरा मिनिट नंतर सोडून ते त्यांना करण्याचे अधिकार आहेत तर त्यांनी ह्या ज्या आहेत ते, ते, ते मंदिरांमध्ये स्वतःच्या घरामध्ये ध्वनी परिषण लिमिटच्या अधीन राहून आणि परवानगी घेऊन पोलीस आयुक्तांची मग त्यांना हे करण्याचे अधिकार असेल अन्यथा त्याच्यामध्ये या आदेशाचे उल्लंघन केल्यास कमीत कमी आ, चार महिने तुरुंग कारावासचे प्रावधान आहे जे एका वर्षापर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये फाईनचं पण प्रावधान आहे आणि जर वि विशेष परिस्थिती आली तर त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण घेतला जाऊ शकतो ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम छप्पन अंतर्गत तळीपारची कारवाई होऊ शकते किंवा अत्यंत विशेष परिस्थितीमध्ये कम्युनल डिस्टर्बन्स करण्यासाठी त्याच्यामध्ये सहा महिन्यासाठी प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणून अटक करून तुरुंगात तुरुंगा पाठवला जाऊ शकतो सर विशेषतः हनुमान चालिसावरून सध्या राज्यामध्ये मोठा वाद सुरू आहे तर नेमकं या संदर्भात आपली काय नाही या ठिकाणी आमचे वैयक्तिक मतचे प्रश्नच येत नाही मी पोलीस आयुक्त आहेत आणि खाकी वर्दी घातल्यानंतर कुठलाही धर्म जाती काही ह्या विशेष क्षेत्र आमच्या राहत नाही जे कायद्यामध्ये जे बसतो सामाजिक सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आमची जबाबदारी आहे आणि त्याच्या संदर्भात हे जे काही वेगवेगळे अर्ज आम्हाला प्राप्त झाले त्याच्यावर विचार करून त्याच्यामध्ये कायदेशीर आदेश देण्यात आलेला आहे मात्र या आदेशावरून कोणी व्यथित झालेला असेल किंवा त्यांना त्या आदेश जे आहेत ते त्याच्यावरून अपील करायचे असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून ते त्यांनी यासंदर्भात काही स्पष्टीकरण आणलं तर त्याच्यावर पोलीस आयुक्त परत विचार करतील